हेलो एवरीवन, दिस इज़ आकाश अलमुले। वंस अगेन आपका मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत है। बघा मित्रांनो, इथे DMERG 10 मेला ओके ऑलरेडी आता कालच आलो होतं, पण वेळ नसल्यामुळे व्हिडिओ काही आला नाही माझा। ओके, स्टील ही जी लिस्ट आहे, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये। ओके, पुन्हा एकदा DMERनी रिवाइज्ड लिस्ट लावलेली आहे 10 मेला। ओके, ह्या लिस्टमध्ये काय झालं ते बघूया। 4 तारखेला एक लिस्ट आली होती, त्याच्यामध्ये बरेच काही चेंजेस होते। आपण जे सजेस्ट केले मुलांना किंवा इतर कोणी सजेस्ट केले असेल त्यानुसार मुलांनी जाऊन DMERमध्ये जे आपण पत्रव्यवहार आणि बाकीच्या गोष्टी केल्या, कारण बऱ्याच त्रुटी होत्या त्याच्यामध्ये। अजूनही या 10 तारखेच्या लिस्टमध्ये सुद्धा त्रुटी वाटतं, बट स्टील आपण हे 10 तारखेची जी लिस्ट आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। ओके, सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, उद्याला इंटरनॅशनल नर्सेस डे आहे। ओके, नर्सेस डे सगळ्यांना माहिती आहे, उद्याला नर्सेस डे आहे, इंटरनॅशनल नर्सेस डे। ओके, तर त्याच अनुषंगाने लर्न नेक्स्ट नर्सिंग, ओके लर्न नेक्स्ट नर्सिंग जे ESICचा जो कोर्सेस आहे, सध्या आपल्या लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲपवर 2 कोर्सेस चालू आहेत। ओके, एक आहे टेस्ट सिरीजचा, ओके जो की 800 रुपीजमध्ये आहे। ओके, याच्यावरसुद्धा तुम्हाला 25% ऑफ मिळेल। ओके, आज म्हणजे 11, 12 आणि 13 तारखेला। ओके, प्लस ESICचा एक MCQ बॅच, ओके MCQ बॅचचा सुद्धा हे चालू आहे। 2999 याची फीज आहे, याला कमी करून 25% ऑफ करून तुम्हाला हा कोर्स 2200 रुपयाला पडेल। ओके, लर्न नेक्स्ट नर्सिंग। तर मला असं वाटतं की इंटरनॅशनल नर्सेस डेच्या निमित्ताने 25% जो ऑफ चालू आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी बेनिफिट घ्यावा। 25%, ओके, टेस्ट सिरीजवरसुद्धा आणि कोर्सवरसुद्धा काय चालू आहे, ऑफर चालू आहे। ओके, कुठल्या तारखेला, 11, 12 आणि 13 मेला। ओके, ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही परचेस करा। ओके, अदरवाईज आफ्टर दिस हा कोर्स याचे जे फीज आहे ते नॉर्मली तुम्हाला ऑफर भेटणार नाही। ओके, तर चला आपण सुरू करूया जी लिस्ट आहे ते बघण्याचा, त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे काय समजून घेण्याचा प्रयत्न करू। ओके, सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे आपण ॲडव्हर्टाईजमेंट समजून घेऊ। ओके, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप सारे डाऊट आहे याच्यामध्ये। ओके, ही ॲडव्हर्टाईजमेंट आहे, याच्यामध्ये तुम्ही धरू शकता हे बघा, सर्वसाधारण म्हणजे जनरल ओपनच्या सीट किती आहेत। ओके, ओपनच्या सीट 547 आहे, लक्षात ठेवा। ओके, फिमेलच्या किती आहे, 586। ओके, 547 हा ओपनच्या, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचे पहिले जे कॅन्डिडेट आहे 547 ते प्युअरली ओपनला जातात। ओके, हे सगळ्यांना माहिती आहे। ओके, त्याच्यानंतर आहे माजी सैनिकाच्या ज्या 15 जागा आहेत, ह्या जागा अजूनही याची परमिशन मिळाली नाही आहे, 597 जागा, याच्याविषयी आपण बोलायचंच नाही। ओके, हां, त्याच्यानंतर अंशकालीन 397 जागा आहे, त्याच्यातल्या 195 ह्या ओपनला जातील आणि बाकी ह्या सगळ्या आपापल्या कॅटेगरीला जातील। ओके, खेळाडूच्या 98 ओपनच्या जागा आहे आणि बाकी सगळ्या आपापल्या कॅटेगरीला, प्रकल्पग्रस्ताच्या 98 जागा ओपनच्या आणि बाकी सगळ्या आपापल्या कॅटेगरीला। ओके, भूकंपग्रस्ताच्या 39 जागा, ओके अशा म्हणून 1856 आपल्या ओपनच्या जागा आहे, अदर दॅन दिस बाकी तुम्ही आपल्या कॅटेगरीमध्ये बघू शकता। ओके, आणि जे दिव्यांगचे जे पदं आहे 149 जे पदं आहे ते कुठल्याही कॅटेगरीमध्ये दिलेले नाही आहे, तर हे कुठून घेतलेलं आहे त्यांनी, त्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणामधून घेतलेलं आहे। समांतर आरक्षण म्हणजे कुठलं, हे समांतर आरक्षण म्हणजे अंशकालीन, माजी सैनिक, ओके महिला, ओके त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त। ओके, तर याच्यामधूनच त्या कॅटेगरीचे, जर समजा दिव्यांग OBC वाला दिव्यांग असेल तर त्या कॅटेगरीमधून त्या समांतर आरक्षणामधून घेतलेलं आहे। ओके, हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। ओके, आपण सर्वात पहिले सर्वसाधारणचे 547 पदं कसे भरले असतील, कारण हे बघास अजूनही त्रुटी आहे त्याच्यामध्ये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे माहिती आहे का। ओके, जे डाऊट होते मुलांचे की सर काय झालं की हे लिस्ट आहे, हे बघा एलिजिबल केलेलं आहे आणि जे ॲबसेंट आहे म्हणजे ज्यांची हे DVला गेलेच नाही हे ॲबसेंट आहे। ओके, रिमार्क, हे बघा एलिजिबल नॉट एलिजिबल लिहिलेलं आहे इथे। आता एलिजिबल नॉट एलिजिबल म्हणजे काय, एलिजिबल म्हणजे काय की जर समजा आता तुम्ही एलिजिबल आहे, आता तुमचं सिलेक्शन झालं असेल तर सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, जर तुम्ही वेटिंगला असेल तर वेटिंगच्या तक्त्यामध्ये तुमच्या नावापुढे लिहिलं असेल, आणि रिमार्क म्हणजे कोणत्या कॅटेगरीच्या अगेन्स्ट तुम्ही झालं असेल तर ते रिमार्कमध्ये। ओके,
बघा, सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही एलिजिबल असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावले नसेल तर तुमच्या नावापुढे नॉट कॉल्ड लिहिलं असेल तर इट्स ओके. जर नावासमोर ॲबसेंट असेल दॅट मीन्स सुद्धा नो प्रॉब्लेम, डीव्ही तुमचा झालेला नाही आहे, म्हणूनच तुमच्या नावाच्या पुढे नॉट कॉल्ड म्हणजे तुम्हाला बोलवण्यात न आलं आहे किंवा ॲबसेंट लिहिलं असेल तरी घाबरू नका. बट जर तुम्हाला डीव्हीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलावलेलं आहे आणि आता तुमच्या नावाच्या पुढे नॉट कॉल्ड किंवा ॲबसेंट लिहिलं असेल तर हे चुकीचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर DMARशी संपर्क साधायचं, एक ॲप्लिकेशन लिहायचं साधा म्हणजे व्यवस्थित आपल्या मराठीमध्ये, ओके. सोबतच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले जे कागदपत्र असेल ते जोडायचं की माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या या तारखेला झालेलं आहे आणि माझ्या नावासमोर तुम्ही नॉट एलिजिबल किंवा ॲबसेंट दाखवलेलं आहे, त्यामुळं त्या लिस्टमध्ये हे ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्यात याव्या, या मला एलिजिबल लिहिण्यात यावं किंवा नॉट कॉल्ड लिहिण्यात यावं, ओके, ॲबसेंट नको, ओके. बट ज्यांचं जे DVला गेलेले आहे आणि त्यांच्या नावासमोर नॉट कॉल्ड किंवा ॲबसेंट लिहिलं असेल तर त्यांनीच DMARला जाऊन पत्रव्यवहार केलेला बरा, ओके. ज्यांना बोलावलेच नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि त्यांच्या नावासमोर जर ॲबसेंट लिहिलं असेल किंवा नॉट कॉल्ड लिहिलं असेल तर त्यांनी काहीही काळजी करू नका. जर समजा भविष्यामध्ये DMARमध्ये ह्याच रिक्रुटमेंटमधून ज्या 5-6 मेडिकल कॉलेजेस सुरू आहे त्याच्यामध्येच जागा भरण्याचा पर्यायी मार्ग सुरू आहे DMARचा असं वाटतं, कारण मी जे 2 या 3 व्हिडिओ बनवले होते पूर्वीचे ते जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे की प्रधान सचिवांनी जर परमिशन दिली तर बिंदू नामावली प्रमाणे त्या जागा क्रिएट करून आम्ही ह्याच रिक्रुटमेंटमधून म्हणजे तातडीची सेवा असल्यामुळे इथूनच आम्ही भरायचं अशी असं एक पत्र आपण बघितलं मागच्या 2023 जूनमध्ये सुद्धा एक पत्र दिलेलं प्रधान सचिवाला, पण त्यांच्याकडून परमिशन नाही मिळाली. बंधू नामावली प्रमाणे जे पदं होते ते इन्क्लूड करण्यात न आल्यामुळं, ओके. त्याच्यानंतर आहे आत्ता एक सध्या मार्चमध्ये परिपत्रक गेलेलं आहे, बघूया जर त्याच्यावर काही उत्तर आलं तर डेफिनेटली ज्यांच्या हे एलिजिबल असणं गरजेचं आहे तुम्ही, ओके. किंवा म्हणजे जर याच्यामध्ये तुम्ही एलिजिबल असेल किंवा नॉट कॉल्ड असेल, ओके, म्हणजे हे गरजेचं आहे, ओके. जरी तुमचं सिलेक्शन नाही झालं असेल, तुम्ही DVला गेले, ओके, बरेच विद्यार्थी DVला गेले, जे नाही गेले त्यांचा प्रश्नच नाही, नॉट कॉल्ड असो ॲबसेंट असो तुम्ही बॉदर करू नका. बट जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले सिलेक्शनमध्ये ब्लँक आहे, ओके, किंवा वेटिंगमध्ये तुमचं नाव लिहिलेलं आहे आणि एलिजिबल नॉट एलिजिबलमध्ये जर तिथे नॉट कॉल्ड किंवा ॲबसेंट असेल तर डेफिनेटली तुम्ही अर्ज करून हे तुमचा जो क्रायटेरिया आहे हा चेंज करा. कारण काय होईल, भविष्यामध्ये जागा वाढल्या तर ह्याच लिस्टनुसार ते पदं भरतील, ओके. मग त्यामुळं तिथे प्रॉब्लेम नको. तर हे लक्ष हे जे त्रुटी आहे त्या DMARच्या लक्षामध्ये तुम्ही आणून देणं गरजेचं आहे. आता बघून घेऊया की आपण 547 ओपनची जागा होते, 547 जागा, ओके, ओपनचा लक्षात ठेवा, ओके. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ओके, हा ओपनचे बघा, ओपनची सिलेक्शन किती आहे 701, ओके. आपल्या जागा किती होत्या 547 ओपनच्या, ओके. यामध्ये तुम्ही ओपनच्या 701 जागा भरलेल्या तुम्हाला डोळ्यांनी तुम्ही बघू शकता, ओके. कॅन्डिडेट इथं दिसतं 1546 ची जी व्यक्ती आहे ती ओपनमधून ह्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन 547 ह्या जागेवर आहे, ओके. अदर दॅन दिस, आता जे विद्यार्थी ओपनमधून सिलेक्शन झालं नॉट जॉईंड म्हणून लिहिलेलं आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलेलं आहे, त्यांच्याऐवजी पर्यायी जे नेक्स्ट ओपनचे कॅन्डिडेट ते घेतलेले आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला, ओके, याच्यामध्ये बघा, ओके, हा अगेन्स्ट नॉट जॉईंड, ओके, हा कॅन्डिडेटला कुठून जो ओपन करून घेतलेला आहे हा कॅन्डिडेटला, ओके, सैलजीत नलावडे म्हणून हा व्यक्ती आहे, नॉट जॉईंड, ओके, ओपनमधून सिलेक्शन, नंबर नाही दिलं, 701 वॉज अ लास्ट, ओके. त्याच्यामधलेच हे पद आहे की त्याच्यातले एक 20-25-30-40 लोक जे जॉईन नाही केले, नॉट जॉईंड अगेन्स्ट घेतलेलं आहे, ओके. आता दुसरा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये वुमनच्या किती जागा होत्या, वुमनच्या जागा होत्या 500, बघा, महिलांच्या जागा होत्या 586, ओके, किती 586 जागा होत्या महिलांच्या, ओके. तर याच्यामध्ये बघू शकतो आपण, तर तुम्ही बघू शकता इथे ओपन वुमनची जागा, ओके, शेवटची ही दिसते 1304, ओके, ही महिला आहे, ओपन वुमन 603 जागा, ओके, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्क्रीज सीट दिसू शकता, ओके. आता ज्या ओपनच्या जागा होत्या तुम्हाला मगाशीच बोललो जसं, त्या ओपनमध्ये त्यांनी स्पोर्ट्स कन्वर्ट केल्या, ओके, याच्यामध्ये दिसते स्पोर्ट्सच्या सुद्धा जागा
701 जागांमध्ये तुम्हाला स्पोर्ट्सच्या जागा कन्वर्ट दिसू शकतात. आता स्पोर्ट्सच्या किती जागा होत्या बघूया. स्पोर्ट्सच्या जागा होत्या जवळपास 98 जागा होत्या. ओके, जवळपास 98 जागा तुम्हाला स्पोर्ट्सच्या दिसत आहेत. ओके, तर 547 प्लस 98 तुम्ही जर पकडलं, ओके, 645 कुठे झाल्या. ओके, हा मिळून स्पोर्ट्स, कारण स्पोर्ट्समध्ये पण बरेच विद्यार्थी जॉईन झाले बरं. ओके, स्पोर्ट्सचे पण विद्यार्थी होते जे स्पोर्ट्समधून जॉईन झाले ॲक्च्युअलमध्ये. ओके, ते आपण नाही धरले. ओके, ते वेगळेच आहे. म्हणून इथे 98 न पकडता याच्यामधून आपण एक 70 जरी पकडले तरी मोर दॅन इनफ आहे, तरी 645 होतात. आपल्याला 701 जागा होत्या. ओके, आता आपण याच्यामध्ये काय पकडूया. अर्थक्वेक ओपनच्या जागा वेगळ्या होत्या. ओके, भूकंपग्रस्त ओपनच्या वेगळ्या होत्या. खेळाडूच्या 98 भेटल्या. आता राहिलेल्या 195 जागा. ओके, तर 745 195, आता तुम्हाला 159 पण जागा होत्या. तर हा 159 जागा या तुमच्या समांतर आरक्षणामधून गेलेल्या आहे, लक्षात ठेवा. ओके, कशाच्या? दिव्यांगच्या. ओके, दिव्यांग आणि अनाथ. ओके, अनाथच्या, दिव्यांग आणि अनाथचे जे पदं आहे ते 149. ओके, मग 195 जर 149 गेले तर जेवढ्या जागा उरतील. ओके, सांगा. तीन, ओके, 36 जागा. ओके, जवळपास तुम्ही 36 जागा याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, 5 × 6 = 11 × 4 = 8. ओके, 681 अशा प्रकारचे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता. इथे मला असं वाटतं, दिस इज माय कॅल्क्युलेशन, आय डोंट नो अबाउट द DMER काय कसं केलेलं आहे, हे अशा पद्धतीनं होऊ शकतं. तरीसुद्धा तुम्हाला 681 DMERचे आणि अदर बाकीचे आयुष्य जे होते ते पकडू शकता. जशा प्रकारे 701 जागा तुम्ही याच्यामध्ये बघू शकता की हे अशा पद्धतीनं कन्वर्ट झाले असतील. तर मला नाही वाटत की यापुढे ओपनसाठी अंशकालीनच्या जागा उरल्या असतील. ओके, त्यांचं म्हणणं पण आहे, बऱ्याच लोकांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर झालं असेल, अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन असू शकतं हे. ओके, असं तुम्ही बघू शकता ओपनसाठी. त्यानंतर तुम्ही बघू शकता की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावासोबत नॉट कॉल्ड. ओके, नॉट कॉल्ड म्हणजे तुम्हाला DVला बोलावलंच नाही. ओके, त्यामुळं ओके इथे नो प्रॉब्लेम, नॉट एलिजिबल लिहिलं, सॉरी, फक्त तिथे नॉट एलिजिबल नको. ओके, नॉट कॉल्ड इट्स ओके, किंवा अब्सेंटसुद्धा ओके. ओके, लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला DVलाच बोलावलं नाही. तर जर तुम्हाला पुन्हा एकदा DVचा जर चान्स आला, जर DMERला गरज लागेल, तर इथे मग पुन्हा एक रिवाइज लिस्ट लागेल, तिथे तुम्हाला एलिजिबल आणि तुमचं सिलेक्शन झालं का नाही इथे लिहिलेलं असेल. ओके, नॉट कॉल्ड आणि तुमच्या नावासोबत नो सिलेक्शन, नो वेटिंग, नो प्रॉब्लेम, तुम्ही घाबरू नका. ओके, बट तुम्ही DVला गेले असेल, जर तिथे नॉट कॉल लिहिलं असेल, ॲब्सेंट लिहिलं असेल DVला जाऊनसुद्धा, तर घाबरण्याची गोष्ट आहे. तुम्ही DMERला कॉन्टॅक्ट करून हे चेंज करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, ठीक आहे. तर बघा, ह्या लिस्टमध्ये एवढंच समजण्यासारखं आहे की बऱ्यापैकी ओपनचाच प्रॉब्लेम होता. ओके, बाकी कॅटेगरीचं तुम्ही बघू शकता, SC ST OBC ह्या सगळ्यांची जागा ह्याच पद्धतीनं केलेल्या आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन करणं खूप कठीण आहे. ओके, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर कॅल्क्युलेशन करून दाखवा, बट जर कॅल्क्युलेशन करायला गेलं तर खूप किचकट आहे ह्या सगळ्या गोष्टी. ओके, स्टील मी तुम्हाला ओपनचं करून दाखवलं, त्याच पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जर SCचं करायचं असेल तर SCचं तुम्ही बघू शकता की SCचं जनरल किती होतं, वुमन किती होतं, तेवढ्या जागा घेतले का. त्याच्यानंतर आहे अंशकालीनच्या SCच्या. ओके, त्याच्यानंतर आहे खेळाडूच्या SCच्या, तशा जागा भरल्यात का. ओके, टोटल जर जागा असेल त्याच्या व्यतिरिक्त, जर समजा आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, तर समजा एखादी कॅटेगरी घेऊया आपण आता. ओके, ठीक आहे, अनुसूचित जाती. ओके, SCचा आपण बघूया, 338 जागा त्यांना भरायच्या होत्या. तर 94 हे ओपनच्या जातील. ओके, 101 फिमेल जातील, हे बघायचं तुम्ही. ओके, म्हणजे हे तर SC सर्वसाधारण 1, 2, 3, 4. ओके, SC वुमनमधल्या 101 जागा, माजी सैनिकाच्या जागा ह्या तर झाल्याच नाही अजून, ह्या पकडायच्याच नाही. हां, 34 ॲड करायच्या. ओके, हे बघा, महिला संपल्यानंतर महिला कुठल्या पण असो ह्या सर्वसाधारणमध्येच जातील जे. ओके, जर समजा 94 हे ओपन म्हणजे आपले सर्वसाधारण SCचे 1, 2, 3, 4, 94, त्याच्यानंतर महिलांचे 101, त्याच्यानंतर 94 इथून हे पदवीधर घेतले असेल तर याच्यातून 95, 96, 97 आणि 101 संपल्यानंतर मग तिकडे याच्यामध्ये ॲड होत जाणार पुढे पुढे पुढे. ओके, ठीक आहे, खेळाडूच्या 17 SC, प्रकल्पग्रस्तच्या 17. ओके, भूकंपग्रस्त अशा पद्धतीने 321 जागा ह्या अशा भरायच्या आहेत. ओके, ठीक आहे, असं पकडू शकता. ओके, त्याच्यातच SCच्या जर दिव्यांग आणि याच्यातल्या जर काही असेल, ओके, कारण ते नसल्यामुळं
ओके, कारण याच्यामध्ये सर्वात शेवटी काय लिहिलेलं बघा, याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तुमच्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर हे कसं काय, ओके, तुम्हीच स्वतः अभ्यास करायचा याचा, तुम्हाला डेफिनेटली कळेल की काय आहे. ओके, याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अधिपरिचय या पदाची रिक्त पदे तातडीने भरण्याच्या अवस्थेमुळे खुला व सामाजिक आरक्षण पदे भरण्यात आलेली आहे. ओके, सदर पदे भरताना दिव्यांग अनाथ आरक्षण संबंधित सामाजिक प्रवर्गातून दर्शवण्यात आलेले नाही. ओके, बघा कुठल्याही प्रवर्ग OBC किंवा SC ST दिव्यांग नव्हते किंवा अनाथ नव्हते, अशा जागा भरायच्या नव्हत्या. ओके, त्यामुळे दिव्यांग आणि अनाथला कशातून भरलेला आहे, ही समांतर आरक्षण म्हणजे खेळाडू आणि अंशकालीन. बघा लक्षात ठेवा, खेळाडू आणि अंशकालीन ह्याच तक्त्यामधून त्याच्या त्या जागा आहे ह्या किती भेटलेल्या आहे, त्या त्या सामाजिक प्रवर्गातून भरलेल्या आहे. ओके, जसं दिव्यांगच्या SC किती होत्या, 16 जागा होत्या. ओके, ST सॉरी हां थोडंसं मी चुकलो इथे. ओके, SC 16 जागा होत्या, अनुसूचित जाती ST 4 जागा होत्या, VJ 3 होत्या. तर ह्या ह्या जागा खेळाडू आणि अंशकालीन ओके समांतर आरक्षणाच्या याच्यातूनच भरलेल्या आहे. जसं खेळाडू आणि अंशकालीन म्हणजे समजा बरेच खेळाडू, जर समजा 98 जागा होत्या ओपन, तर मग याच्यामधलं समजा एक 20 लोकांनी जॉईन केला, उर्वरित जागा किती होत्या, जवळपास 98 जागा होत्या. तर 98 जागामधून इथून हा कन्वर्ट झाला. ओके, किंवा खेळाडू जर संपले असेल जागा, खेळाडू भरपूर भेटले असेल, तर मग त्यांनी अंशकालीनमधून घेतलेलं हे असे कन्वर्ट करून. ओके, तर ह्या पद्धतीनं 100 किती होते, 159 जागा होत्या ह्या सगळ्या याच्यातून गेलेल्या आहे. ओके, हे एक लक्षात ठेवायचं, अशा पद्धतीनं दिव्यांगाने येण्याच्या जागा भरण्यात आल्या. ओके, ह्या बघा, हे तुम्ही समजून घ्यायचं, थोडं डिफिकल्ट आहे बट समजून घ्या डेफिनेटली. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या लोकांचं सिलेक्शन झालं. तर बाळांनो, सिलेक्शन का झालं, कारण त्यांचं समांतर आरक्षण बरेच विद्यार्थी बघत नाही. हे सगळा तक्ता बघायचा. ओके, शेवटची व्यक्ती बघा, हे कॅन्डे मोरे, प्रियंका मोरे. ओके, ही बघा, ही इला सॉरी हात ओके हा रसिका लोखंडे ही व्यक्ती आहे, SC कॅन्डिडेट आहे. ओके, ती प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, तिला 90 मार्क असल्यामुळं तिचं सिलेक्शन झालं. SC प्रोजेक्ट अफेक्टेड 17 नंबरमधून सिलेक्शन झालं तिचं. आता बरेच म्हणतात की सर हा तक्ता बघत नाही. ओके, हे काय बघतात, SC बघतात. अरे सर तिला तर 90 मार्क आहे, माझ्यापेक्षा कमी मार्क आहे, तरी सिलेक्शन झालं. बाळांनो बघायचं, ती प्रोजेक्ट अफेक्टेड, तिने येस केलं, तिच्या सर्टिफिकेट होतं म्हणून तिचं सिलेक्शन झालेलं. ओके, ऑर्फन बघा, OBC कॅन्डिडेट आहे हा, तिला 90 मार्कच होते पण स्टील OBC ऑर्फनमधून तिचं सिलेक्शन झालं. तर ह्या 12 जागा, ह्या 17 जागा, ओके, ह्या 12 ऑर्फन ओके याच्यातून गेलेल्या आहे दिव्यांग सॉरी अनाथामधून. ओके, तर ह्या जे 12 ऑर्फन जे आहे ते अंशकालीनमधून गेलेले आहे, कन्वर्ट झालेले आहे. त्याच्यामुळं तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही आहे की हे कुठून कशा जागा कन्वर्ट झालेल्या आहेत म्हणून. ओके, तर प्लीज तुम्हाला भरपूर जर डाऊट असेल तर डेफिनेटली तुम्ही DNA कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना याचे तुमचे जे प्रश्न आहे ते तुम्ही त्यांच्यासमोर मांडू शकता. प्लस सर्वात पहिलं DMAला जाण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांनी स्वतः कॅल्क्युलेट करा की OBCच्या एवढ्या जागा होत्या, त्याच्यानंतर एवढ्या जागा भरल्या वुमनच्या एवढ्या, OBCच्या ऑर्फनच्या जागा एवढ्या, OBCच्या ह्या कॅटेगरीच्या ह्या जागा. ओके, त्या मग याच्यातून गेल्या तर मग किती जागा उरतात, मग OBCमध्ये पूर्ण जागा घेतल्यात का. ओके, त्या सगळ्या जागा तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. जसं मी ओपनचं करून दाखवलं त्याच्यावरून बऱ्याच लोकांना आता आयडिया आली असेल की आपण कसं कॅल्क्युलेट करून बघायचं. ओके, तर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो, बाकीचं हे बघा, मी तुम्हाला मार्ग सांगू शकतो, त्या मार्गावर चालण्याचं काम तुमचं आहे. कन्फ्यूज नका व्हा की कोण काय म्हणतं, डझंट मॅटर. तुमचं स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन करायचं, हे काय झालं, कसं झालं. ओके, बाकी जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मार्ग मोकळा आहे, भरपूर सारे मार्ग आहे, तुम्ही DMAला क्वेश्चन करू शकता. कारण अजूनही याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावासमोर नॉट कॉल्ड लिहून आलेलं आहे. स्टील अशा कॅन्डिडेटनी लवकरात लवकर DMAशी संपर्क करा आणि आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करा. ओके, धन्यवाद, जय हिंद.